नमस्कार, मी रूपा सोळसीधामकर स्वागत करते तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आणि तुम्ही पाहत आहात माझे माझघर। आज आपण बनवत आहोत छान उडदाच्या डाळीची आणि चणा डाळीची छान मस्त खमंग आणि कुसकुशीत अशी भजी। तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण पाहूया। त्याच्यामध्ये मी दोन वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे। चण्याची डाळ मी 2 तास भिजत घातलेली, नंतर ही 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे, ही सुद्धा मी 1 तास भिजत घातलेली। 1-10 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अलं, नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, नंतर 2 छोटे कांदे जे बारीक चिरून घेतलेत आणि त्याच्यासोबतच कढीपत्ता। तर आधी आपण दोन्ही डाळी एकत्र करून वाटून घेतल्या आहेत आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता आलं, लसूण, जिरं आणि हिरवी मिरचीसुद्धा वाटून घेतली। आता वाटलेल्या डाळीमध्ये आपण हा बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि त्यासोबतच आपण जी हिरवी मिरची, जिरं, आलं, लसूण वाटून घेतलेलं ते सुद्धा यातच घालून घ्यायचं आहे आपल्याला। ही भजी शक्यतो तिखट बनवली ना आपण तर खूप छान लागते, पण ते तुमच्या आवडीवर आहे। तुम्हाला जशी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकता। तर हे जाडसर वाटलेलं हिरवी मिरची, आलं, लसूण आपण ह्या जे वाटलेल्या पिठामध्ये घातलेलं आहे। आता आपण हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही हाताने मिक्स केलं तरी पण चालेल किंवा चमच्याने, जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही हे मिक्स करून घ्या। आणि ह्यातच आता आपण मीठ, हळद, हिंग हे सगळं घालून घ्यायचं आहे। तर मी ह्यामध्ये 1 चमचाभर हळद घातली आहे, 1/2 चमचा हळद, नंतर थोडंसं 1-2 चिमटीभर हिंग घालायचं आहे आपल्याला आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आणि हे छान आपल्याला मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि शक्यतो आपण हे हाताने मिक्स करायचं आहे, जेणेकरून ते मीठ आहे ते प्रत्येक डाळीला व्यवस्थित, आपल्या ह्या डाळीला व्यवस्थित लागेल। चमच्याने हे जर आपण मिक्स करायला गेलो तर तो कुठंतरी आपलं मीठ राहू शकतं, त्याच्यामुळे आपण हे हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि फेटून घ्यायचं आहे। आपण हे मिश्रण जेवढं चांगलं मिक्स करू, फेटून घेऊ, तेवढी आपली भजी छान खुसखुशीत होईल। म्हणून हे पीठ छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण हे मिक्स केलेलं आहे आणि असं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। आता यातच आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि कोथिंबीरसुद्धा आपण छान मिक्स करून घेऊया। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर आपलं हे मिश्रण चांगलं मिक्स झालेलं आहे आणि आता आपण भजी करायला घेऊया। तर तेल छान कडकडीत तापलं आहे तर त्याच्यामध्ये आपण 1-1 करून ही भजी सोडायची आहे आणि आपण ही मीडियम फ्लेमवर आपल्याला ही तळून घ्यायची आहे। ही भजी आहे ना ही छान आतून सॉफ्ट होतात आणि वरतून खुसखुशीत खूप छान लागतात ही भजी। आपण फक्त चणाडाळीची भजी नेहमीच करतो, पण चणाडाळ आणि उडदाची डाळ अशी मिक्स भजी जर आपण केली ना तर ही भजी खूप हलकी होतात। उडदाच्या डाळीमध्ये उडदाची डाळ वापरतो ना त्याच्यामुळे ह्या भजीला हलकेपणा येतो। अगदी छोटीशी रेसिपी आहे पण खूप छान चवदार ही भजी होते। आता ही एका बाजूने तळून झाली आहे, आता आपण ही पलटून घेऊ, दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित आपण ही तळून घेऊया। आणि ही भजी मीडियम गॅसवरच आपल्याला तळायची आहे आणि एक थोड्या वेळानंतर आपण गॅस मोठा करायचा आणि मग ही भजी छान
वरतून कुरकुरीत होईपर्यंत खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे। आता आपण ही भजी थोडी झाली आहे, आता आपण ह्याचा गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि मग मोठ्या फ्लेमवर आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे, म्हणजे आपली भजी छान खुसखुशीत होतील। बघा, तर आपली ही भजी तयार आहे, आता आपण ही काढून घेऊया। आणि ही भजी तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर, पुदिन्याची चटणी किंवा सॉसबरोबर सुद्धा छान लागते खायला। ही बघा, आतून अगदी सॉफ्ट होतात आणि वरतून खुसखुशीत। तर ही भजी नक्की तुम्ही करून बघा।